आपण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत त्यांना आपण आमंत्रित करूया टाळ्यांच्या गजरात माननीय नितीनजी गडकरी. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या ठिकाणी उपस्थित रामटेकचे खासदार आदरणीय कृपाल तुमाने, भंडाऱ्याचे खासदार माननीय सुनील मेंढे, भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधरराव जिपकाटे, आपले आमदार राजाभाऊ पारवे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार सुधीर पारवे, माजी खासदार डॉक्टर महात्मे, डॉक्टर पोद्दार, माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं असे या भागातले ज्येष्ठ कार्यकर्ते श्यामबाबू दुबे, बाबा तितरमारे, आस्तिक पाटील सहारे, वर्माजी, उपस्थित सर्व आपल्या या चैतन्येश्वर मंदिराचे ट्रस्टी ठवकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारीगण, आपल्या बांधकाम विभागाचे सगळे अधिकारीगण, आपल्या भंडाऱ्याचे आणि नागपूरचे जिल्हाधिकारी आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना, आज मनाला खूप आनंद होतो आहे. कारण आपल्या सगळ्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते आज या उद्घाटनाच्या दिवशी पूर्ण होत आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा स्टेट ऑफ आर्ट असा एक प्रोजेक्ट व्हावा, त्याच्यावर लाइटिंग व्हावं आणि ते बघण्याकरता भंडारा जिल्ह्यातल्या, गडचिरोली जिल्ह्यातल्या, चंद्रपूर जिल्ह्यातल्या, नागपूर जिल्ह्यातल्या, विदर्भातल्या पर्यटकांनी केवळ नाही तर जगातल्या पर्यटकांनी इथे यावं आणि या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळावा, हे ठिकाण प्रसिद्ध व्हावं असं स्वप्न आमच्या सगळ्यांच्या उराशी होतं. ते आता पूर्णत्वाच्या मार्गावर जायला सुरुवात झाली याचा मनापासून अतिशय आनंद आहे. हा जो ब्रिज बांधलेला आहे हा अतिशय उत्तम क्वालिटीचा आहे, त्याच्यावरचं लाइटिंग खूप चांगलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. उबेरत थोरगे थोरवे थोरवे, मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. देवेंद्रजी, तुम्हाला आठवत असेल आपल्या कोकणामध्ये एक ब्रिज वाहून गेला वशिष्ठ नदीवर, ना सावित्री नदीवर, आणि तो ब्रिज कमी दिवसात पूर्ण करण्याचं काम आपण दोन तरुण कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं, त्यापैकी एक हे होते आणि त्यांनी बांधून तो पूर्ण केला आणि याही कामाची क्वालिटी चांगली आहे, अतिशय उत्तम चांगलं काम केलं. आता देवेंद्रजीं मी त्याचं निरीक्षण पण करणार आहे, त्याचे डिझायनर, आणि त्याचप्रमाणे माझा आग्रह होता की इथे वरती गॅलरी बांधवायची, ती डिझाईनमध्ये नव्हती, कॅप्सूल लिफ्ट लावण्याची योजना होती, बाजूला खाली एक डेक करायचा होता, त्या सगळ्या आग्रहांनी मागे लागून जवळपास सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत आणि आता वरती त्या ठिकाणी एक रेस्टॉरंट राहणार आहे आणि कॅप्सूल लिफ्टमध्ये बसून तुम्ही वरती जाऊन 150 लोक बसू शकतील अशी गॅलरी आहे आणि तिथे आता एकच राहिला की स्वस्तात समोसा मिळाला पाहिजे आणि चहा मिळाला पाहिजे, नाहीतर रेट लावला 500 रुपये कप चहाचा तर मुश्किल होईल. म्हणून बांधकाम विभागाकडनं टेंडर देताना वस्तूचे भाव पक्के करून घ्या, नाही तर गरीब लोक बिचारे आनंद घेऊ शकणार नाही. या ठिकाणी आपल्याला चहा आणि कॉफी 25 रुपयात मिळाली पाहिजे आणि नाश्ता 50 रुपयात मिळाला पाहिजे आणि इथल्या गरीब माणसाला वरती जाऊन त्याचा आनंद घेता आला पाहिजे, हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून तुमची तशीच व्यवस्था करू. आता गोव्यामध्ये याच्यापेक्षा एक मोठी गॅलरी बांधली आम्ही झुवारी नदी, पण तिथे चहाचा भाव 800 रुपये माझ्या लक्षात आलं म्हणून मी आता चांगला कॉन्ट्रॅक्टर कॅटरिंगवाला येईल लक्ष घालून आणि नक्की आपली ही मागणी पूर्ण होईल. वरती जाण्याकरता लिफ्टमध्ये आपण फुकट ठेवली तर लोक दिवसभर खालतीन वरतीच चालत राहतील, थोडासा रेट लावावा लागेल आणि या सगळ्याला याचं व्यवस्थापन नीट प्रकारे करण्याची पण आपण व्यवस्था करू. मला आनंद आहे की याच ठिकाणी आपण जसा तेलंगखेडीला फुटाळा तलावात लाईट अँड साऊंड शो केला होता तसा शो इथे करायला त्याचं काम सुरुवात झालं. पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे
ते कर्णामध्ये अडचणीला थोडी लेवल कमी झाली की तो भव्य ऑडिटोरियम ज्यात बसून स्क्रीनवर आपल्याला हा बघता येईल याचं काम लवकरच पूर्ण होईल आणि पुढल्या मार्च महिन्याच्या आत जमलं तर मी जरूर पुन्हा येऊन याच्या उद्घाटनाकरता आणि हा शो बघण्याकरता येईल. याला अतिशय सुंदर लाईटची रोषणाई केली आहे. ते जे खांबावर लाईट लावले ते ऐतिहासिक आहे. बारीक सारीक रात्रीच्या वेळी खरं म्हणजे हा ब्रिज बघण्यामध्ये आनंद आहे आणि म्हणून माझी इच्छा होती की याचं उद्घाटन रात्री करायचं. पण देवेंद्रजींना त्यांच्या वेळेमधून रात्रीची वेळ काही जुळून येत नव्हती. पण पुन्हा एकदा ते पण येतील आणि मी पण येईल आणि रात्री बघून वरच्या हां वरती जाऊन समोसा आणि चहा खायला नक्की येऊ. मला खूप आनंद आहे की या ठिकाणी हा जो ऑडिटोरियम आपला या ठिकाणी लाईट अँड साऊंड शो होणार आहे त्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्ध आणि भगवान शंकर यांचा सुंदर स्क्रिप्ट तयार केलेला आहे रेवती नावाच्या तामिळ तेलुगू आणि कन्नड चित्रातल्या अभिनेत्रीने. आणि याचं संगीत वगैरे फार चांगलं आहे. ए आर रहमानने सगळ्यांची मदत घेतली आहे आणि लवकरच त्याचंही लॉन्चिंग होईल आणि ते बघण्याकरता देशातून नाही तर देशाच्या बाहेरून लोक येतील एवढं चांगलं ते होणार आहे. आत्ता या ठिकाणी मेंढे साहेबांनी सांगितलं की इथून भंडारा जिल्ह्यात जाणारा जो रस्ता आहे त्याचं आज भूमिपूजन केलं आपण. त्याला 25 कोटी रुपये सेंट्रल रोड फंडातून दिले आणि पलीकडे तो रस्ता भंडारापर्यंत न्यायचा आहे. फॉरेस्टवाल्या आयकामध्ये बघून घ्या नाही तर मध्ये तो रस्ता पवनीचा मी आयुष्यात शिव्या खात राहिलो खेळा खाया पिया कुछ नाही ग्लास पोळा अटंडा. हां तर तिथं तेवढा क्लिअर आहे का पहा. त्या रस्त्याला मी CRF मध्ये मंजुरी देतो आणि तोही रस्ता आता पुढे होईल. आदरणीय तुमाने साहेबांनी सांगितलं आमच्या गोवरीचा पूल बऱ्याच लोकांनी आग्रह केला तो हटवारी उभाच आहे इथं जुना आमचाच आहे तसाही आपलाच आहे. तर त्यावेळी या सगळ्यांनी पण मागणी केली होती आणि मला आनंद आहे तुमाने साहेब तो पुलाला मी आता मंजुरी देतो आहे आणि पुढल्या महिन्यात त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम तुम्ही गौरीला घ्या आणि तुम्ही जर परवानगी दिली तुम्ही आणि त्यागचंद सावरकरनी तर माझी इच्छा आहे की महादेवराव वाडीभस्मे सायकलवर फिरून माझ्याबरोबर काम करत होते त्या महादेवराव वाडीभस्मेंचं नाव आपण त्या पुलाला नक्की देऊ आणि मी त्या कार्यक्रमाकरता नक्की येईल. आज मी सगळ्यात जास्त अभिनंदन करीन देवेंद्रजींचं की या प्रकल्पामध्ये त्यांनी 100 कोटी रुपये भंडारा जिल्ह्यात पर्यटनाकरता आणि 250 कोटी रुपये नागपूर जिल्ह्यात दिल्या. सुनीलजी माझी तुम्हाला विनंती आहे की मी शिपिंग मंत्री होतो आत्तापर्यंत कोचीनचा शिप बनवणारा माणूस इथं 4 वेळा येऊन गेला. काल आपल्या उमरेडच्या जंगलामध्ये तो पितळे म्हणून आहे त्याचं रिसॉर्ट आहे त्याच्याबरोबरही त्याला इथे पाठवलं होतं. आणि तुम्ही जर कधी स्वित्झर्लंडला गेला असाल तर इंटरलाकनला एक बोट आहे संध्याकाळी 6 वाजता इंडियाचा झेंडा असतो आणि भारतीय जेवण असतं मग 8 नंतर चायनाचा झेंडा असतो चायनाचं जेवण असतं आणि रात्री मग 10 वाजता युरोपियन झेंडा युरोपियन जेवण असतं. तर या गोसीखुर्दमध्ये या विशेषतः पाण्यावर आपल्याला अनेक प्रकारच्या चांगल्या बोटी घेऊन त्याचा रोजगार पण मिळेल आणि हे पर्यटनाकरता चांगलं होईल. आपण हवेवर चालणारं एक एअरक्राफ्ट आहे आपल्या देशात नाही पण त्याचाही मॅन्युफॅक्चर आपण बघितलेला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की भंडाऱ्यातून हे जे बॅकवॉटर आहे गोसीखुर्दचं तिथे आपण जेटी बनवू आणि त्या तिथून रस्त्याने लोक येणार नाही पाण्यातून येतील आणि या ठिकाणी चैतन्येश्वराचं दर्शन घेतील पुलावर जातील आणि या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातून जाण्या येण्याकरता वॉटर ट्रान्सपोर्ट हे जे 100 कोटी रुपये तुम्ही आणि जिल्हाधिकारी मिळून माझ्याबरोबर बसा मी नक्कीच तुम्हाला ही व्यवस्था करून देईल. देवेंद्रजींनी जे 250 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याला दिले आहेत त्यातले जवळपास 200 कोटी PWला दिलेले आणि PWच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अनेक चांगल्या सोयी करणार आहोत. या ठिकाणी जसं वॉटर स्पोर्ट्स आहे हे डिझाईन बघा हे अतिशय सुंदर डिझाईन आहे. फक्त इथं रस्त्यावर बसून चाय पाणीचे आणि बिडीचे दुकानं नका टाकू
ते कोपऱ्यात टाका. हे पार्किंग आहे, हे जागतिक दर्जाचं सगळं बनवलेलं आहे अश्वापनी, आणि त्यामुळे याला याच्या बाजूला हे जे मंदिर आहे, हे मंदिर पण अतिशय चांगलं बनणार आहे. आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा देवेंद्रजी, मी, आम्ही सगळेजण या चैतन्येश्वराच्या मंदिरात या ठिकाणी येऊ. इकडे बाजूला दोन पहाड आहेत आणि त्या पहाडावर आपण माहूरला आता अशी एक लिफ्ट तयार केलेली आहे की आपण एका याच्यात 15-20 लोक बसून एकदम वरती जातील आणि मग ट्रॅव्हलर लावून मग डायरेक्ट त्या पहाडावर जातील. आपण दोन्ही बाजूला लिफ्ट लावू आणि मध्ये जे आहे ते हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आहे असं धरायचं आणि बसायचं आणि ते जीप लावायची, तिथून घसरत तिकडे जायचं आणि तिकडनं घसरत इकडे यायचं. हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे जे आहेत त्याचाही एक्सपर्ट मी पाहून ठेवला आहे. वॉटर स्पोर्ट, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि देवेंद्रजींनी ज्या ज्या कल्पना मांडल्या त्याच्यात अश्वापजींच्या सहकार्यांनी आणि ही सगळी कामं बोटी चालवण्यापासून सगळी इथल्या स्थानिक तरुणांना मिळाली पाहिजे असाच आमचा आग्रह राहणार आहे. हा सगळा रोजगार आपल्याला मिळेल. आता या ठिकाणी लोक यायला सुरुवात झाल्याबरोबर दोन्ही बाजूला रेस्टॉरंट, हॉटेल, रिसॉर्ट्स याला पुष्कळ मागणी येणार आहे. माझी विनंती आहे की आता आमदार साहेबांनी सांगितलं की याला राष्ट्रीय महामार्ग बनवा, पण मी CRFमधूनच कुहीपासून तर आंबोऱ्याचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्याच स्टँडर्डचा 2-लेन पेव शोल्डर करून दिलेला आहे आणि आता भंडाराकडचंही होतो आहे, त्यामुळे रोड चांगला आहे. पण रोडच्या आजूबाजूला रस्त्यावर अतिक्रमण करण्यापेक्षा, कारण ॲक्सिडेंट होतील, तुम्ही छान लँडस्केपिंग करून उत्तम गार्डन रेस्टॉरंट तयार केले तर नागपुरातून आणि भंडाऱ्यातून लोक इथे येतील, या ठिकाणी राहतील, पाण्याचा आनंद घेतील, सृष्टी सौंदर्याचा आनंद घेतील आणि त्याचबरोबर चैतन्येश्वराचं दर्शन पण घेतील. एकंदरीतच आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल, महाराष्ट्राला अभिमान वाटेल, देशाला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातली इकॉनॉमी नक्की दुरुस्त होईल. दोन्ही जिल्ह्यामध्ये हा पूल झाल्यामुळे वाहतूक सुरू होईल, त्यामुळे नक्कीच लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या विकासामुळे या भागात नवीन रोजगाराची निर्मिती पण होईल. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि कृपाल तुमाने नागपूर जिल्ह्याचे आहेत आणि मी नागपूर शहराचा आहे, देवेंद्रजींनी या प्रकल्पाकरता 250 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याकरता आणि 100 कोटी रुपये भंडारा जिल्ह्याकरता दिले, याकरता आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण पायवा आता आम्ही उभा केला पण शिखर मात्र त्यांच्या सहकार्याने होईल आणि एक चांगला प्रकल्प या ठिकाणी निर्माण होईल. एकच माझी विनंती देवेंद्रजींना राहील की गोसीखुर्द हा प्रकल्प म्हणजे विदर्भाचा आत्मा आहे. या प्रकल्पातल्या लोकांचे प्रश्न तर सुटलेच पाहिजे, एका झटक्यात ते सोडवून द्या, खूप वर्षापासून ते सतत येत असतात. पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे की एवढे करोडो रुपये आपण खर्च, मी मंत्री असताना वॉटर रिसोर्सेस मिनिस्टर म्हणून तुमच्याच मागणीवर या प्रकल्पाकरता भरपूर पैसे दिले, 4,000 कोटी रुपये दिले. माझी एकच इच्छा आहे की या प्रकल्पाचं फुल युटिलायझेशन झालं पाहिजे. जवळपास 7 लाख एकर जमीन पाण्याखाली या प्रकल्पाच्याद्वारे येऊ शकते आणि ज्यातून विदर्भाचा विकास होऊ शकतो. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये या प्रकल्पाचं फुल युटिलायझेशन होण्याच्या दृष्टीने याचे कॅनॉल, याचे सिस्टीम कशी चार्ज करता येईल आणि हे पाणी आपल्या या भंडारा, गोंदिया, नागपूर या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कसं मिळेल याचा एकदा आग्रहाने आपण मीटिंग घ्या. विदर्भातले हे सगळे प्रकल्प पूर्ण फुल युटिलायझेशन झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाणी मिळालं तर विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि विदर्भामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सिंचाई मंत्री असल्यामुळे तुमच्या नेतृत्वाखाली एवढं काम जरूर आपण करून द्यावं अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. हा सगळा प्रकल्प चांगला राहिला पाहिजे, चांगला मेंटेन झाला पाहिजे. रस्त्यावर कुठे अतिक्रमण करून दुकानं टाकू नका, पण रस्त्याच्या बाजूला चांगली जागा करून, पार्किंग करून जरूर तुमचे रेस्टॉरंट असतील सगळे निर्माण करा. रोजगार तुम्हाला मिळाला पाहिजे पण याची स्वच्छता,
याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकल्पामध्ये अनेक वेळा मी आत्ता देवेंद्रजींना म्हणत होतो की जेव्हा जेव्हा आपल्या घरातला प्रिय व्यक्ती सोडून जातो तेव्हा त्याच्या अस्थी शिरवण्याकरता आम्ही इथे येतो, आणि ज्यावेळी जिथे उतरतो तिथेही अनेक लोक वाहून गेले. आता कोणी भेटला की आंबोऱ्याला चालला तर आम्ही सांगतो अय सांभाळून जा बरं, पाण्यात जास्त जाऊ नको, तिकडं बोरा आहे, पाणी खिचतं ते. तर आता आशपापने एक चांगली व्यवस्था केली आहे की नदीच्या बाजूला असा घाट बांधला की तिथं आपण साखळदंडाला धरून उभं राहू शकतो, आंघोळ करू शकतो. आणि हे शिरवण्याकरताही जागा अशी केली आहे की कोणी वाहून नाही जाऊ शकत. या ठिकाणी बौद्ध विहार आहे. खरं म्हणजे आद्य कवी, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की मराठीतला पहिला ग्रंथ विवेक सिंधू शके हा पहिला ग्रंथ आद्य कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला तो इथे लिहिला आहे. याचा इतिहास, याची संस्कृती, याचा विरासत, याचा संबंध मराठी भाषेशी आणि मराठी संस्कृतीशी आहे. भगवान गौतम बुद्धांच्या याच्यातला एक बौद्ध विहार इथे आहे. ह्या सगळ्याचं जतन करू, हनुमान मंदिराचाही रस्ता चांगला करू, आणि या ठिकाणी स्वच्छता चांगली राहिली, मंदिर पण भव्य बनणार आहे, आणि म्हणून हा सगळा प्रकल्प हा या भागातल्या जनतेचा आहे. तुम्ही याचे मालक आहात. हा स्वच्छ ठेवणं, चांगला ठेवणं, याची देखभाल करणं ही जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आहे. मी आणि देवेंद्रजी तर उद्घाटन करून जाऊ, पण ही संपत्ती तुमची आहे, तुमची प्रॉपर्टी आहे, ही चांगली सांभाळा, चांगली टिकवा, रोज रात्री लाईटचा आनंद घ्या, खूप लोक येतील शिस्तीत घ्या, कुठलाही अनुचित प्रकार होऊ देऊ नका. कारण आज मला याचा आनंद आहे की मी राहतो त्या बिल्डिंगच्या बाजूला मी एक लहानसं फाउंटेन तयार केलं. मला कल्पनाही नव्हती की मी म्हणलं एक फाउंटेन तयार करून टाक, कोपरा आहे तर G20 येणार आहेत सगळे. आता रोज रात्री कलेक्टर साहेब बसलेत, आमच्या PWD सेंट्रल रोड फंडातून मी त्यांना पैसे दिले की करा. आज मला आश्चर्य वाटते, रोज 2-4-5 लोक सेल्फी काढतात आणि तिथे बसतात. गरीब लोक लॉनवर बसतात आणि रात्री आनंदात मुलं तिथे खेळतात. म्हणजे त्यांचं जीवन बदललं एका छोट्याशा प्रकल्पातून. हा एवढा मोठा प्रकल्प आहे आणि यातून मिळणारा आनंद एवढा मोठा आहे की भंडारा जिल्ह्यातल्या आणि नागपूर जिल्ह्यातल्या अनेक गोरगरिबांचं जीवन आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. आणि त्यांचं जीवन आनंदमय होणं हीच आमच्याकरता सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. मी पुन्हा एकदा त्या सगळ्या जनतेला अभिवादन करतो, शुभेच्छा देतो, आणि अतिशय मलाही मनापासून आनंद झाला. कामं खूप होतात पण आपल्या गावात झालेल्या कामाचं समाधान वेगळंच असतं. मी गोव्यात याच्यापेक्षा खूप मोठा ब्रिज असाच बांधला आहे, पण त्याचा जेवढा मला आनंद झाला नाही तेवढा आज आंबोऱ्यात झालेल्या पुलाचा आनंद आहे, कारण हा माझ्या गावातला ब्रिज. त्यामुळे मला खूप आनंद आहे. व्यक्तिगतरित्या मी PWDचे सगळे अधिकारी, जनरली मला यांच्याबद्दल चांगलं बोलण्याची संधी कमी मिळते. कॉन्ट्रॅक्टरला नेहमी शिवाय द्यायचीच वेळ येते की आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगतो तुझ्याकडनं मालपाणी नाही घाललं, थोरवे साहेब काही दिलं नाही तुम्ही आम्हाला, पण तुम्ही जर गडबड कराल तर याद राखा. त्यामुळे जेव्हा क्वालिटी चांगली आहे आणि आता आपल्या सगळ्यांची ही संपत्ती आहे, उत्तम काम, उत्तम लाईटिंग, उत्तम लाईट शो, आणि मग नंतर लाईट अँड साऊंड शो, मग बोटिंग, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, आणि त्यावरती मात्र जाईल ते मी लक्षात ठेवीन की चहा 25 रुपयात आणि समोसा 50 रुपयात मिळेल, म्हणजे तुम्ही सगळे जाऊ शकाल, आनंद घेऊ शकाल. पुन्हा एकदा या जनतेचं पुन्हा खूप खूप अभिनंदन. चैतन्य वरेश्वराच्या चरणी प्रार्थना की असंच चांगलं कार्य करण्याकरता आम्हाला आशीर्वाद दे, एवढी चरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर या कार्यक्रमाच्या समापनाकडे जाताना आभार प्रदर्शनासाठी जनार्दन भानुसे, अधीक्षक अभियंता, यांना आमंत्रित करते. त्यांनी आभार प्रदर्शन